रेषांच्या सहाय्याने आपण विविध भौमितिक आकार काढू शकत असतो। ते भौमितिक आकार आपण आता पाहूया। हा आहे त्रिकोण। त्रिकोणात आपण दोन तिरप्या आणि एक आडवी रेषा वापरलेली आहे। वर्तुळ काढताना एका वक्र रेषेचा वापर आपण केलेला आहे। चौकोनात दोन उभ्या व दोन आडव्या रेषांचा आपण वापर केलेला आहे। म्हणजेच रेषांच्या मदतीने आपण विविध भौमितिक आकार देखील काढू शकतो।